और हमने चेतावनी दे रहे सेंट्रल गवर्नमेंट को, आप है ना हमारे पूरे देश के नहीं है नरेंद्र मोदी जी, आपका जो एनडीए गवर्नमेंट है ये गवर्नमेंट हमारे देश का संविधान का खिलाफ का गवर्नमेंट बन के बैठा है। 25 एमपीज रह के भी हमारे लिए एक छोटा सा काम भी नहीं करे है, ये कर्नाटक के द्रोही है, कर्नाटक के जनता की द्रोही है कि लोगों को विनती करते है इस समय ये बीजेपी एमपीज को घर भेजो। This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hills Circle Ring Road, Gulbarga. Kendra BJP sarkar keli dikkara 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 jana virodhi 25 MP galige heli dikkara 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 dekhi aaj कर्नाटक में सीपीआईएम पार्टी केंद्र सरकार का जो सर्वाधिकारी धोरणा है और कर्नाटक की जो हिस्सा है टैक्स का वो हिस्सा नहीं दे रही है उसके खिलाफ में उसका कड़ी विरोध करके और उसके साथ साथ कि सेंट्रल गवर्नमेंट का जो धोरणा है कि राज्यों को दुर्बल करना और सेंट्रल गवर्नमेंट सर्वाधिकारी बनना, तो इसका मतलब क्या होता है कि भारत का जो प्रजाप्रभुत्व व्यवस्था है उसका नाश करना यानी कि उसके ऊपर हमला करना, यही सेंट्रल गवर्नमेंट का कि बीजेपी का धोरणा है। हम इसका कड़ी विरोध कर रहे हैं। कल भी जंतर मंतर में कर्नाटक सरकार से बहुत बड़ा पैमाने पे आंकड़े के साथ कि धरना हुआ है, प्रतिभटना हुआ है। आज सीपीआईएम पार्टी का केरला गवर्नमेंट हमारे मुख्यमंत्री पिनराई विजयन का नेतृत्व में सीपीएम पार्टी जंतर मंतर में स्ट्राइक कर रहे हैं और हमने चेतावनी दे रहे सेंट्रल गवर्नमेंट को कि हमारे लोगों का जो पैसा है, हमारे जो हिस्सा है, हमारे जो लोगों का संपत्ति है, उस संपत्ति आप लूट करके किसको दे रहे हैं? इस देश का कॉर्पोरेट लोगों को, जो चोर कॉर्पोरेट लोग हैं, इस देश को खोखला बना के रख रहे हैं कि उनके साथ आप लोगों का जो दोस्ती है उनको आप हमारे हिस्सा दे रहे हैं। इसके साथ साथ हमारे संपत्ति, हमारे लोगों का हिस्सा लेकर जहां गुजरात है, जहां आपके स्टेट है कि वहां दे रहे हैं। इसका मतलब क्या है? आप भेदभाव कर रहे हैं। वहां के भी लोग हमारे हैं, हमारे लोग भी हमारे हैं, मगर आप है ना हमारे पूरे देश के नहीं है नरेंद्र मोदी जी। आपका जो एनडीए गवर्नमेंट है ये गवर्नमेंट हमारे देश का संविधान का खिलाफ का गवर्नमेंट बन के बैठा है। हम इसका कड़ी विरोध कर रहे हैं। आपका मतलब क्या है? आपका मतलब इतना ही है, आपके प्रोग्राम जो तय करते हैं आरएसएस में, आरएसएस का जो एजेंडा है आप जारी करें। आरएसएस का एजेंडा यही है कि भारत में जो संविधान के ऊपर जो प्रजाप्रभुत्व व्यवस्था है, जो वकुट व्यवस्था है, उसका नाश करना। उसके जगह में आपके जो सनातन व्यवस्था है, जो मनुस्मृति व्यवस्था है, जो वर्ण व्यवस्था है, वो लागू करने के लिए, वो इसका स्थापित करने के लिए आप लोगों का ये प्रयत्न है। मगर समझ लो आपका ये जो प्रयत्न है कभी कतई इस देश का लोग सक्सेस होने के लिए, सफल होने के लिए नहीं देते हैं कि लड़ाई इस देश के मिट्टी में है, लड़ाई प्रजाप्रभुत्व व्यवस्था के लिए, लड़ाई इस देश के लोगों के खून में है। जितना जितना राजशाही हम देखे हैं हमारे लोग, गिर गया है सब सत्ता, सब मुकुट, सब राजशाही। आप कोई बड़ी बात नहीं, कोई चीज नहीं है। आपका जो हमला है संविधान के ऊपर, किस प्रजाप्रभुत्व के ऊपर, वकुट व्यवस्था के ऊपर, हमारे लोगों का संपत्ति लूट करने का आपका जो धोरणा है, इसका खिलाफ आवाज उठ रहे लोग कि पूरे देश में इसका आवाज गूंज रही है कि लोग पूछ रहे हैं, इलेक्शन आ गया है, हम भी प्रश्न कर रहे हैं कि कर्नाटक में सबसे ज्यादा एमपीज बीजेपी का एमपीज है, कहाँ है एमपीज? आप आवाज दो, उत्तर दो। लोग पूछ रहे हैं, आम लोग पूछ रहे हैं, कहाँ है आप लोग? हमारे संपत्ति, हमारे जीएसटी का हिस्सा, इतना बड़ा जीएसटी लोगों के ऊपर डाले हैं और उसका पूरा पैसा आप ले रहे हैं। पूछने वाले एमपीस कहाँ है? हमने पूछ रहे हैं कि पूरा भारत देश पूछ रहे हैं। हमारे एमपीज लोगों के तरफ अगर आवाज नहीं उठाए तो इलेक्शन आया, हम लोगों को विनंती करते हैं बीजेपी लोग आपके संपत्ति लूट करके, ये जो 25 एमपीज है कि उन कॉरपोरेट के साथ है, हमारे कर्नाटक लोगों के साथ नहीं है। हम लोगों को विनंती करती है इस समय इनको घर भेजो। ये बीजेपी का एमपीज है, इन 25 एमपीज रह के भी हमारे लिए एक छोटा सा काम भी नहीं,
करे हैं, हमारे जीएसटी का जो हिस्सा है हमको वापस देने में एक आवाज भी नहीं उठाए हैं। इसीलिए ये कर्नाटक के द्रोही है, कर्नाटक के जनता की द्रोही है कि लोगों को विनती करते हैं इस समय ये बीजेपी एमपी को घर भेजो। ಒಕ್ಕೂಟ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ದೇಶದ ಮೇಲೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ರೀತಿಯ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಲೂಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡುವಂಥ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮನುವಾದವನ್ನು ಪುರೋಹಿತ್ ಶಾಹಿಯನ್ನು ದೇಶದ ಮೇಲೆ ಹೇರುವಂಥ ಒಂದು ಸರ್ವಾಧಿಕಾರವನ್ನು ಇವತ್ತು ಜಾರಿಗೊಳಿಸುವಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅದು ಕೈ ಹಾಕಿದೆ. ಸೊ ಅದರ ಭಾಗವಾಗಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಜಾತ್ಯತೀತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಒಕ್ಕೂಟವಾದಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರ್ವನಾಶ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಂಶವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ದೇಶದ ಮುಂದೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದನ್ನು ನಾವು ಬಲವಾಗಿ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಪಕ್ಕ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದುಷ್ಕೃತ್ಯ, ಇದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಯಾವ ಒಂದು ತೆರಿಗೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ, ಆ ತೆರಿಗೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಆಯಾ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಸಮಪಾಲನ್ನು ಕೊಡುವಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತಾರತಮ್ಯವನ್ನು ಎಸಗ್ತಾ ಇದೆ. ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಇಡೀ ದೇಶದ ಒಟ್ಟು ಏನು ತೆರಿಗೆ ಹಣ ಇದೆ ಆ ತೆರಿಗೆ ಹಣವನ್ನು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಲೂಟಿಗೆ ಇವತ್ತು ತೆರಿತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಳೆದ 14 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಈ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ 25 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಹಣವನ್ನು ಬಿಟ್ಕೊಟ್ಟಿದೆ. ಹತ್ರ 17 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದೆ, 6-7 ಲಕ್ಷ ಕೋಟಿಯಷ್ಟು ತೆರಿಗೆ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದೆ. ಕಳೆದ 2-3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರ ತೆರಿಗೆಯನ್ನು ಕಡಿತ ಮಾಡಿ ಜನರ ಮೇಲೆ ತೆರಿಗೆಯ ಭಾರವನ್ನು ಹೇರ್ತಕ್ಕಂಥ ದುಷ್ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದೆ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಲಾಭ ಮಾಡಿಕೊಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ, ಅವರ ಲೂಟಿಗೆ ದೇಶವನ್ನು ತೆರೆಯೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ಸರ್ವಾಧಿಕಾರವನ್ನು ಹೇರ್ತಾ ಇದೆ. ರಾಜ್ಯಗಳ ಒಂದು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೂಡ ದುರ್ಬಲಗೊಳಿಸುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರವನ್ನು ಒಡೆದು 3 ಮಾಡಿ ಹಾಕಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಳಿದಂಥ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಅವ್ರಿಗಿರುವಂಥ ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳ ಅಧಿಕಾರ ಮತ್ತು ಸಮವರ್ತಿ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ದುರ್ಬಲಗೊಳಿಸುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮಾಡುವಂಥ ಉದ್ದಟತನವನ್ನು ಇವತ್ತು ಅವರು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಕೃಷಿ ರಂಗದ ವಿಚಾರದಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಅದು ಆರೋಗ್ಯದ ವಿಚಾರದಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಅದು ಶಿಕ್ಷಣದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನು ಮುನಿಸಿಪಾಲ್ಟಿಗಳ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇಳಿಸುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಹೋಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ಜಿ ಅಂತೇಳಿ ಬೇಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದುರ್ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತರುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳಿಗಿದ್ದಂಥ ತೆರಿಗೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಮೊಟಕು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ಜಿ ಎಸ್ ಟಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗಬೇಕಾದಂಥ ಪಾಲನ್ನು ಕೊಡದೇನೆ ಇವತ್ತು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hill Circle Ring Road, Gulbarga.